प्लीज सब्सक्राइब एंड शेयर SWA न्यूज। एस्ट्रल ग्लोबल अवार्ड्स फंक्शन 30 अक्टूबर को फोर पॉइंट होटल नवी मुंबई वाशी में आयोजित किया गया था। अभिलाषा महात्रे की स्पोर्ट्स पर्सन ऑफ द ईयर NRI समुद्री पुलिस स्टेशन के लिए ISO रेटिंग के लिए विशेष पुरस्कार थ्री ईयर के यूथ प्लॉटिशन माननीय पार्षद विशाल डोलास को नवी मुंबई में CBSE स्कूल शुरू करने की पहल के लिए सम्मानित किया गया। लोकमत के कार्यकारी संपादक विनायक पथरुडकर को संपादक वर्ष का पुरस्कार दिया गया। सीनियर पुलिस इंस्पेक्टर स्मिता जाधव को इंस्पिरेशनल वुमन ऑफ द ईयर का अवार्ड दिया गया। दिग्गज अभिनेता विजय कदम को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया गया और अन्य पेशेवरों को सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मराठी निर्देशक केदार शिंदे, हिंदी धारावाहिक अभिनेत्री अलीजा खान और फारूक खान मौजूद थे। DS एंटरटेनमेंट और NG एडोविजवाइजर निष्ठा सुवर्णा इमेज कंसल्टेंट के सहयोग से इस कार्यक्रम का आयोजन विभिन्न सामाजिक, राजनीतिक, खेल और मनोरंजन क्षेत्रों के लोगों को सम्मानित करने और समाज में जरूरतमंदों को लाभान्वित करने के लिए किया गया था। यह बात आयोजक दीपक शेट्टी ने कही। अब आज आपको एस्ट्रल ग्लोबल अवार्ड मिला है, क्या कहना चाहेंगे? सबसे पहले तो दीपक शेट्टी जी का मैं बहुत धन्यवाद करती हूँ जिन्होंने ये अपॉर्चुनिटी दिया है। ये अवार्ड मुझे मेरे एक NGO के लिए मिला है। हमारा NGO महिलाओं के लिए काम करता है, महिलाओं को एम्पावर करता है, उनके हेल्थ के लिए भी उनको काम करता है। साथ में जो होमलेस वुमेंस हैं जो उनके बच्चों के साथ रहते हैं उनको हम घर दिलाने का काम करते हैं। तो बहुत बहुत शुक्रिया। और साथ में संजीव कुमार जी जिन्होंने मुझे अपॉर्चुनिटी दी यहाँ आने के लिए, तो मैं उनका भी धन्यवाद करना चाहूँगी। थैंक यू सो मच। एस्ट्रल ग्लोबल अवार्ड ऑर्गेनाइज किया है, इतना कोविड के बाद में पहला ऐसा एक बड़ा प्रेस्टीजियस अवार्ड बोल सकते हैं, क्या कहना चाहेंगे उसको? सबसे पहले तो मैं आप लोगों का शुक्रगुजार हूँ कि आप मीडिया पर्सन आए हैं और अच्छे से ये कवरेज किया आप लोगों ने, तो मैं सबका मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जो एक इवेंट को अच्छे से आपने उसको ऑर्गेनाइज़ करके आपने उसको कवरेज किया। और DS एंटरटेनमेंट ऑलवेज रॉकिंग, जब भी आप देखते हो नवी मुंबई के अंदर, मुंबई के अंदर अच्छे अच्छे अवार्ड फंक्शन, ब्यूटी पेजेंट, फैशन शोज़ करते रहते हैं और इनके साथ में अभी निक्की जी हैं, तो मैं निक्की जी का भी थैंक्स कर रहा हूँ कि जो नवी मुंबई के अंदर एक अलग यूनिक कॉन्सेप्ट लेकर आए जिसका नाम है एस्ट्रल अवार्ड, ग्लोबल अवार्ड। तो ये काफ़ी डिफरेंट लोगों को दिया गया है, कुछ मराठी इंडस्ट्री से थे, फिल्म इंडस्ट्री थे, बिजनेसमैन थे, सारे वुमेन एंटरप्रेनर जितने भी थे उन लोगों को फेलिसिट किया गया। तो ये एक अलग लेवल का आज का शो था। सो थैंक यू दीपक जी और निकी जी के ये एक अच्छा इवेंट आज आपने यहाँ पे किया है और थैंक्स टू आप सभी लोगों का जो एक अच्छे लेवल के ऊपर इसको लेकर गया। सो थैंक यू सो मच, साइन ऑफ जफर पिज़्ज़ा। थैंक यू फॉर दीपक शेट्टी कि आपने हमको फिटनेस सेंटर अपना फिटनेस का अवार्ड दिया एंड माय पार्टनर अरिता। थैंक्स अगेन, वी आर फ्रॉम सुरेश फिटनेस सेंटर, वी आर इनटू जुम्बा, एरोबिक्स, योगा एक्सेट्रा एंड वी आर वेरी मच थैंकफुल टू दीपक सर फॉर गिविंग अस दिस अवार्ड फॉर 2021। थैंक्स अगेन। थैंक यू दीपक सर, मला या अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल, मी त्यांची खूप ऋणी आहे आणि मला या अवॉर्डच्या पाठीमागे, मला हा जो अवॉर्ड भेटला त्याच्यामागे माझ्या फॅमिली मेंबर्सचा खूप मोठा सहभाग आहे, इस्पेशली माय सिस्टर कविता जगताप, त्यांच्यामुळे मला हा अवॉर्ड मिळू शकला, त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद आणि वन्स अगेन थँक यू दीपक सर। DS एंटरटेनमेंटने जो पुरस्कार आम्हाला देण्यासाठी निवड करण्यात आली NRI पोलीस स्टेशनची, त्या पुरस्कारामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि अजून आम्ही आमच्या कामात आणि सर्व ह्याच्यात निपुणता आणून
जास्तीत जास्त जनतेची सेवा कशी करता येईल, पूर्ण करता येईल, त्यांचं समाधान कसं होईल याबाबत आम्ही अजून जास्तीत जास्त प्रयत्न करू. तरी आयोजकांनी पुरस्काराकरता येणाऱ्या पोलिसांची निवड केली त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. जाधव मॅडम आहे, त्यांना पण सन्मानित केलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे आपला एक एंटरटेनमेंट वेगळा झाला आणि मॅडम आपल्या पोलीस याच्यामध्ये कार्यरत आहे, त्यांना पण सन्मानित केलं, काय सांगाल त्याबद्दल? अशा वेगवेगळ्या इव्हेंटने थोडंसा माणूस रेग्युलरच्या कामापासून थोडा रिलॅक्स पण होतो आणि त्याकरता कुठेतरी त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला याबद्दल आणि जाधव मॅडमचा पण सत्कार करण्यात आला, त्या मॅडमच्या वतीने पण मी आयोजकांचे आभार मानतो. थँक्यू. दादा काय सांगाल, आज डी एस एंटरटेनमेंटने एस्ट्रल ग्लोबल अवॉर्ड ऑर्गनाईज केला आणि तुम्हाला पण अवॉर्ड भेटला, काय सांगाल त्याला? नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आधी मुळात कोविडच्या 2 वर्षानंतर लगेचच या संस्थेने असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, स्तुत्य उपक्रम आयोजित केला, त्यांच्या डेअरिंगला सलाम मुळात आधी. आणि इतक्या सगळ्या चमचमत्या ताऱ्यांना त्यांनी इथे आणलं, भर दुपारी भरपूर तारे इथे मला बघायला मिळाले, तर आणि त्यापैकी मला हे अवॉर्ड दिलं त्याबद्दल पण खूप खूप आभार. आणि जसं मी म्हणतो असं नेहमी की प्रत्येक कलाकाराला एक शाबासकीची थाप हवी असते, तर पुढे काम करण्याची उमेद त्याला अजून जास्त मिळते. आणि हे अवॉर्ड मिळाल्यामुळे असे अवॉर्ड दिल्यानंतर किंवा काय की अजून आपल्यावरच्या कामाची जबाबदारी वाढते, अजून आपण चांगल्या आणि नेट्याने कामाला लागतो. फक्त एकच गोष्ट आहे म्हणजे की आता मगाशी अनाऊन्स झालं अवॉर्ड फंक्शन संपल्यावर की पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर दुबईला आहे म्हणून, मग पुढच्या वर्षी मला दिलं असं तरी चाललं असतं, म्हणजे दिलं तरी मी घ्यायला तयार आहे. म्हणजे काय एक दुबई वारी पण करून घेता येईल, जाऊन आलो दुबईला आम्ही फिरून, तर मग पुढच्या वर्षी मिळालं तरी चालेल वेगळ्या कुठल्या तरी नावाने. आणि खरंच स्तुत्य उपक्रम, उत्तम नियोजन एंटरटेनमेंट आणि आपली दुसरी जी संस्था आहे NG ॲडवायझर प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांच्या पूर्ण संपूर्ण संस्थेचं, दोन्ही संस्थेचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि पाठीशी असलेल्या सर्व लोकांचे, त्यांचे पण खूप खूप आभार. दोन्ही धन्यवाद. ओके सर, आता थिएटर्स पण चालू झाले, सिनेमाघर चालू झालं, एक अभिनेता काय सांगायचं? मी असं म्हणेन की खरं तर कलाकारांसाठी जर विचाराल तर थिएटर चालू होणं म्हणजे पुन्हा आमचे श्वास सुरू झालेले आहेत, कारण तो आमचा ऑक्सिजन आहे. आणि त्याशिवाय आमचं जगणं जगणं नव्हतं, म्हणजे हे मधल्या 2 वर्षात आम्ही कसे राहिलो आहे, कसे जगलो आहे कलाकार, ते आमचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता थिएटर सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा असं वाटायला लागलं आहे की आता व्हेंटिलेटर काढलं आहे तोंडावरचं आणि आता पुन्हा नव्याने छान मोकळ्या वातावरणात श्वास घ्यायला मिळतो आहे. आणि आता पुन्हा एकदा ईश्वराकडे प्रार्थना आहे की पुन्हा आता नको बंद, हा पुन्हा नको, म्हणजे सगळ्यांच्या चांगल्यासाठी. आणि एकच सांगेन की जसा हा कार्यक्रम आयोजित केला गेला या दोन्ही संस्थेने, की आपल्या सरकारने बांधून दिलेल्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून, सगळ्या गाईडलाईन्स पालन करून त्याचा हा जो कार्यक्रम केला, तसेच यापुढचे आम्ही पण कार्यक्रम सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करून, जेणेकरून आपल्या सरकारचं कुठेही अवमान होणार नाही. धन्यवाद. सर क्या कहना चाहेंगे डी एस एंटरटेनमेंटने जो आज ये एस्ट्रल ग्लोबल अवार्ड ऑर्गनाइज किया है, आपको अवार्ड मिला, क्या कहना चाहेंगे सर? मैं सन 1989 से ज्वेलरी शॉप नेरुल में हूँ और अच्छी सेवा दे रहे हैं कस्टमर को, और अभी जो ये एस्ट्रल ग्लोबल अवार्ड मिला इससे हमको गौरवान्वित हम हुए हैं और इंस्पायर मिला है कि इससे भी और अच्छी सेवा दे सके. और अभी अलंकार ज्वेल्स हमारा सीवुड नवी मुंबई में है और इस अवार्ड के बाद में हमको इंस्पायर होना है और अच्छी सेवा देने का प्रयास करेंगे. धन्यवाद. कहना चाहेंगे आज आपने इतना अच्छा, एक कोविड के बाद में इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है एस्ट्रल ग्लोबल अवार्ड, जिसमें आपने हर कैटेगरी को अवार्ड दिया, क्या कहना चाहेंगे? ये आई थिंक वन ऑफ द बेस्ट अवार्ड हुआ है, रादर मैं बोलूँगी सबसे पहला अवार्ड शो है जो नवी मुंबई में हुआ है, और ऐसा अवार्ड शो अभी तक नहीं हुआ. एंड वी वेरी प्राउड कि ऐसा अवार्ड शो हम कर पाए नवी मुंबई में. और यहाँ पे हम नहीं रुकने वाले हैं, इसके और भी आगे बढ़ने वाले हैं, इसलिए हमारा जो नेक्स्ट अवार्ड शो है वो हमने दुबई में अनाउंस किया है. सबसे अच्छी चीज़ इस अवार्ड शो की ये हुई थी कि जो
राइजिंग स्टार्स ऑफ नवी मुंबई हैं, जो उभर के सितारे हैं जिनको लोगों ने रिकॉग्नाइज नहीं किया, दे आर बीन रिकॉग्नाइज फॉर देयर अचीवमेंट्स, फॉर देयर परफॉर्मेंसेस, एंड दैट इज पुटिंग नवी मुंबई टू अ वेरी डिफरेंट लेवल. So Navi Mumbai has rocked today, and DS Entertainment and NGA Advisor both have rocked. Sir, aap kuch best wishes to both of them, Nikki and Deepak, and they will take this to a big height. Thank you. Crystal Global Award organized kiya hai. Aapko award mila kya kehna chahiye? Deepak bhai and Nikki Grover ji ne jo ye Astral Awards aaj yahan pe launch kiya inhone. I'm very proud of them. Bahut acche tarike se organize kiya tha event and bahut selected logo ko award diya gaya hai. So jo deserve karte hain unko award diya gaya, bahut acha lag raha hai. ये नहीं कि मुझे दिया इसलिए मैं बोल रही हूँ डिजर्व करते हैं, बट एक्चुअली जो मेरे अलावा भी हैं जिन जो इतनी फील्ड में मेहनत करते हैं, और यहाँ पे इतने यंग लोग हैं जिनको देख के देख रहा है कि अच्छा लग रहा है कि उनको जल्दी अवार्ड्स मिल रहे हैं एक साल के अंदर. मैं इवेंट में 20 सालों से हूँ, तो आज जाके मुझे अवार्ड मिल रहा है तो मुझे बहुत अच्छा लग रहा है इतने साल में, बट लग रहा है कि ओके एक स्टेप और चढ़ गए हैं. सो द फीलिंग इज अमेजिंग एंड थैंक यू सो मच NGA Advisor एंड DS Entertainment एंड निशिता सुवर्णा फॉर ऑल योर लव एंड सपोर्ट एंड कॉन्ग्रेचुलेशंस एंड बेस्ट विशेस टू यू. थैंक यू सो मच फॉर गिविंग मी दिस स्पेशल अवार्ड एज द बेस्ट एंटरप्रेन्योर. आई एम चिराग मक्कड़. तो रियली थैंकफुल टू दीपक शेट्टी एंड निकी ग्रोवर फॉर मेकिंग दिस ब्यूटीफुल शो. एंड नवी मुंबई का एक्चुअली बॉम्बे का भी सबसे फर्स्ट अवार्ड शो है, तो रियली हैप्पी दैट इट वॉज सो अमेजिंग. ऑल गुड पर्सनैलिटीज हैड कम एंड बहुत ही अमेजिंग उमदा शो था. थैंक यू सो मच. खरंतर कोविड नंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील लोकांनी ह्यामध्ये पार्टिसिपेट केलं. एवढं सांगेल की एक पुन्हा जग सुरू झालं असं म्हणता येईल या माध्यमातून. खरं तर एक इन्स्पिरेशनल अवॉर्ड आहे, कारण जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता, नोबल काम करता, त्याबद्दल तुम्हाला कोणी नावाजतं किंवा त्या ठिकाणी तुमची कौतुकाची थाप देता, तर त्यानंतर आपण विचार करतो की त्यापेक्षा चांगलं काम करायला पाहिजे. आणि हे खरंच गरजेचं होतं सामाजिक क्षेत्रामध्ये. असे इन्स्पिरेशनल अवॉर्ड जर देणं सुरू झालं तर नक्कीच पुढील काळामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आता जे काम कार्यरत आहेत, ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, ते नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतील. आणि ज्यांना नाही मिळालेलं आहे यांना पाहून ते सुद्धा प्रयत्न करतील की पुढच्या वर्षी आम्हाला असंच पैकी एखादा अवॉर्ड मिळाला पाहिजे. मला या ठिकाणी नवी मुंबईतील पहिलं CBSE स्कूल माझ्या वार्डात सुरू झालं आणि ते सुरू करण्यामध्ये माझा छोटासा पार्ट होता, त्याबद्दल मला त्यांनी या ठिकाणी सन्मानित केलं. खरंच मी त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण ही छोटी बाब नाही आहे. नवी मुंबईमध्ये पहिलं CBSE स्कूल सुरू होणं महानगरपालिकेचं फार मोठी गोष्ट आहे. आज त्या शाळेमध्ये पटसंख्या भरलेली असते, ॲडमिशन मिळत नाहीत, आणि ही अभिमानास्पद बाब आहे नवी मुंबईसाठी. आणि त्यामुळेच मी ह्या DS Entertainment आणि ती ज्यांचे सहआयोजक जे आहेत त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. अशा प्रकारची गरज म्हणतो ना आपण, एक कौतुकाची थाप देण्याची गरज असते, आणि ते त्याच पद्धतीचं काम आज आयोजकांमार्फत झालेलं आहे. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद.